आपलं स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. नवी मुंबईतील सीवूड येथे उभारण्यात आलेल्या सिडकोच्या गृह प्रकल्पात स्लॅब पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सेक्टर 48 मधील श्री गुरुदत्त सोसायटीमध्ये राहणाऱ्या संजय पवार यांच्या घरात स्लॅब पडल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाली नाही. हॉलमध्ये झोपलेल्या संजय पवार यांच्या अंगावर स्लॅब पडल्याने पवार यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली. सीवूड येथे सिडकोने उभारलेल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये स्लॅब पडण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. याबाबत अनेक वेळा सिडको आणि महानगरपालिका दरबारी तक्रार करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. सकाळी 4 ते 4:15 दरम्यान अचानक आवाज येऊन माझ्या कान अंगावरती पडलं दगड. माझा कान हा पूर्ण फाटून गेला. 7 ते 8 टक्के म्हणजे टोटल पडलेत माझे याचे होते. पुढे आणि मागे पूर्ण कानाची पाळी फाटून गेलेली सर. आणि सिडको याच्या अगोदरसुद्धा मी 4 वेळा केलेलं. सिडकोला दाखवण्यात आलं, निवेदन देण्यात आलं, संस्थेतर्फे दिलं आहे. संबंधित नगरसेवक असतील, आजी माझी नवसेवक, समाजसेवक, या लोकांनी सर्वांनी तक्रार वगैरे केल्यानंतरही सुद्धा सिडको इथे येते, फक्त पडताळणी करते आणि काम करते करते म्हणते आणि करत नाही सर. अमोल कांबळे, संवाद मराठी लाईव्ह, नवी मुंबई. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय. स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021-92-26-69-12, 72-76-37-54.